ठाकरे इन्होंने कल अपने भाषण में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ टिप्पणी की है। नरेंद्र मोदी ने देश के साथ साथ दुनिया में भी अपना परचम लहराया है, तो दूसरी ओर देवेंद्र फडणवीस ने अपने कार्यों और कौशल से महाराष्ट्र के लिए विकास कार्य की है और उद्धव ठाकरे इन दोनों पर टिप्पणी कर रहे हैं जो खुद अपनी पार्टी नहीं संभाल पा रहे है, ऐसा बावन कोरे द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया है। एकीकडे सूर्यासारखं तळपतं नेतृत्व मोदीजी आहे आणि दुसरीकडे ज्यांना आपला पक्ष सांभाळता येत नसे उद्धवजी आहे। मोदीजी देशासोबत विश्वालाही सांभाळतात पण उद्धवजी तर आपला पक्ष सांभाळू शकत नाही आणि अशा उद्धवजींनी मोदीजीबद्दल बोलणे काही सहन करण्यायोग्य नाही आणि म्हणून मी माझ्या ट्विटमध्ये मांडला आहे। देवेंद्रजींनी तर सांगूनच दिला, दाखवलंच त्यांनी। देवेंद्रजीं ज्या पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्वाच्या कौशल्याने ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन आज एकनाथजी अजित पवारजी सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राच्या भल्याकरता काय करता येऊ शकतं, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला विकास मिळेल याकरता काय करू शकतं हे देवेंद्रजींनी सर्वांना सोबत घेऊन दाखवून दिलं आहे। ते एकनाथजीसोबत आणि अजितदादासोबत बसून त्या ठिकाणी काम करताय आणि त्यावर माननीय उद्धव ठाकरेजींनी टीकाटिप्पणी केली आणि देवेंद्रजीला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यामध्ये एवढंच म्हटलं आहे की देवेंद्रजीची बरोबरी काही उद्धवजी तुम्ही करू नका आणि पुढच्या काळातसुद्धा तुम्ही देवेंद्रजीवर टीका कराल तर मी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष उद्धवजीच्या या वागण्यावर आहे। उद्धव ठाकरेजी हे खऱ्या अर्थाने मोदीजी आणि देवेंद्रजीवर बोलून आपली लहान झालेली उंची वाढवण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं।